आज सगळ्या महाराष्ट्रभरात गणेश भक्तांच्या मनामध्ये एक आणि एकच फक्त मनोकामना आहे, ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, कोरोनाचं संकट टळू दे आणि पुढच्या वर्षी तुझं वाजत गाजत आम्हाला स्वागत करता येऊ दे। अनंत चतुर्दशीचा आजचा दिवस आहे, गणपती बाप्पा आज विसर्जित केले जाणार आहेत आणि पुढच्या वर्षीची आस मनात ठेवून ते पुन्हा पुढच्या वर्षी येणार आहेत। आत्ताची जी आपण दृश्य बघतो आहोत ती लालबागच्या राजाच्या मंडपातून श्रॉफ बिल्डिंगच्या खाली ही दृश्य लालबागच्या राजाची आपल्याला बघायला मिळतात। पोलीस बंदोबस्त कडेकोट होता, बॅरिगेटिंग करण्यात आलेलं होतं, त्यामुळे जिथून शक्य होईल तिथून सगळे मुंबईकर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले होते। श्रॉफ बिल्डिंगमधनं पुष्पवृष्टी झाली, यावेळेला कुठलीही दुसरी सोय करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे ज्या ट्रकवर लालबागच्या राजांना स्थापित केलं गेलेलं होतं विसर्जनाकरता किंवा मिरवणुकीत सामील करण्याकरता, तोच ट्रक श्रॉफ बिल्डिंगच्या अगदी जवळनं नेला गेला आणि श्रॉफ बिल्डिंगवरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। चिंचपोकळी ब्रिजवर जातानाची ही दृश्य आपण बघतोय, श्रॉफ बिल्डिंग क्रॉस केल्यावर चिंचपोकळी ब्रिजवर ही मिरवणूक जात होती, पण या मिरवणुकीमध्ये तोबा गर्दी बघायला मिळाली। कितीही पोलीस बंदोबस्त असला तरी नागरिकांना लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं होतं, मंडपात जाऊन दर्शन घेता येत नव्हतं, त्यामुळे सगळे भक्त रस्त्यावर गर्दी करताना बघायला मिळाले। ही सगळी दृश्य चिंचपोकळी ब्रिजच्या परिसरातली आहेत, म्हणजे लालबाग मार्केट पासून चिंचपोकळी ब्रिजवर जातानाची ही दृश्य, लालबागच्या राजाचं लवकर विसर्जन झालं, यावेळेला मिरवणूक अत्यंत साधेपणानं काढली गेली आणि तुम्ही जर बघत असाल यावेळेची मूर्ती सुद्धा वेगळी आगळी अशी आहे। संतोष कामी यांनी साकारलेली ही मूर्ती, विष्णू रूपातली ही गजाननाची मूर्ती, यावेळेला लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता दुतर्फा गर्दी झालेली आपण बघतोय। रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी होती, मिरवणुकीच्या ट्रकवर फक्त 10 कार्यकर्त्यांना उभं राहण्याची परवानगी होती, पण पुढे आणि मागे आपण प्रचंड गर्दी बघतो आहोत, कारण कितीही सांगितलं तरी गणेश भक्त गर्दी टाळू शकले नाहीत, त्यांना दर्शन घ्यायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी ही गर्दी केली आहे। रस्त्याच्या दुतर्फा असलेली ही गर्दी आपण बघतोय उजव्या आणि डाव्या बाजूला। चिंचपोकळी ब्रिजवर जाताना श्रॉफ बिल्डिंगच्या खालची ही दृश्य आहेत आणि मग पुढे हा लालबागचा राजा, त्याची मिरवणूक ही गिरगाव चौपाटीकडे निघाली। रूट तोच आहे, मार्ग तोच आहे ज्या मार्गाने दरवर्षी मिरवणूक निघते। सकाळी साधारणपणे म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साधारणपणे 10 आणि 11 वाजताच्या दरम्यान लालबागचा राजा मंडपातून बाहेर येतो आणि तिथून गिरगाव चौपाटीला जात असताना साधारण दुसऱ्या दिवशीची पहाट उजाडते आणि तेव्हा विसर्जन होतं। आपण या सगळ्याचा आढावा घेऊया गिरगाव चौपाटीवरून। गिरगाव चौपाटीवर आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील आहेत। सुष्मिता, यावेळेला कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून साधेपणानं विसर्जन करा असं आवाहन केलंय, तुला गिरगाव चौपाटीवर काय चित्र दिसतंय, लोक नियम पाळतायत का? खरं तर गिरगाव चौपाटीवरती आपण बघितलं तर कालपासूनच प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती, ती देखील पोलिसांची होती, परंतु आता सध्या जर आपण बघाल तर खास लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले अनेक भक्त हे आता गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दृश्यांमधनं बघू शकतात की पोलिसांनी संपूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे। दुसरीकडे हाच रस्त्याचा दुसरा भाग आहे, या दुसऱ्या भागाकडे जर आपण बघाल तर भक्तांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे, त्यांना बॅरिकेटिंग करून अडवण्यात आलेलं आहे। अगदी काही क्षणामध्ये गणपती हे या मुख्य रस्त्यावरती येतील, इथून ते समुद्राच्या दिशेने त्यांचं संपूर्ण विसर्जन मिरवणूक ही मार्गक्रमण करेल। आता अगदी काही क्षणामध्ये मुंबईचा मानाचा राजा म्हणून ओळखला जाणारा लालबागचा राजा हा इथं पोहोचलेला आहे। प्रचंड मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे, जे जे नागरिक मध्ये डिव्हायडरवरती आहे त्यांना पोलिसांकडनं अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा
मानाचा गणपती नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी अशा पद्धतीची ख्याती या गणेशाची आहे। आणि आज ज्या पद्धतीने कोरोना निर्बंधांचं पालन करत गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय, साशू नयनांनी गणपती बाप्पांना निरोप दिला जातोय। आपण बघितलं अनेक ठिकाणी जे लालबाग चिंचपोकळी परिसरामध्ये बाप्पांची मिरवणूक निघाल्यानंतर गर्दी पाहायला मिळाली होती, परंतु आताच्या दृश्यामध्ये सुष्मिता काही क्षणासाठी तुला थांबवते, कारण उदय जाधव आपले प्रतिनिधी लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये आहेत। उदय, काय वातावरण सांगशील तू? लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचलेला आहे। उदय, सुवर्ण, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक आता गिरगाव चौपाटीच्या मुख्य मरीन ड्राईव्हच्या रोड वरती पोहोचलेली आहे। आपण इथे पाहू शकतो मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। इतर कुठल्याही कार्यकर्त्यांना चौपाटीवरती जाऊ दिलं जात नाहीये, तिथे अडवलेलं आहे। आणि फक्त मोजके ज्यांना परवानगी अशा 10 कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना फक्त लालबागच्या राजाच्या विसर्जन मूर्तीसोबत जाऊ दिलं जात आहे। आपण इथे पाहू शकतो की लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे ती आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने चाललेली आहे। मरीन ड्राईव्हला लालबागचा राजा पोहोचलेला आहे आणि इथे देखील लालबागच्या राजाचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या राजाची प्रजा, सर्व गणेश भक्त हे लालबागच्या राजाच्या मागोमाग चालत येताना आपल्याला पाहायला मिळते। तिथे सर्वजण उदय, पण ज्याची भीती होती तीच दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। उजव्या आणि डाव्या बाजूला प्रचंड गर्दी बघायला मिळते, त्यांना थांबवण्याकरता पोलीस काय योजना आखतायत? सुवर्ण, उजव्या आणि डाव्या बाजूला मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेले आहे, दोरखंड बांधलेले आहेत, कारण स्थानिक रहिवासी आहेत, गणेश भक्त आहेत, ते लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी इथे येत असतात। मात्र कोणालाही लालबागच्या राजाच्या ट्रकजवळ, सजवलेल्या ट्रकजवळ जाऊ दिलं जात नाहीये आणि कोणालाही जवळ जाऊ दिलं जात नाहीये। हार फुलं अर्पण करायला देत नाहीयेत, फक्त दूर्ण तांदूळ आणि फुलं जे आहेत ते उधळण्याची परवानगी त्यांना दिलेली आहे। त्यानुसार सर्वजण आपापल्या बाल्कनीमधून आणि दुरूनच सर्वजण लालबागच्या राजाला आपलं अभिवादन करतायत, हार फुलं जे आहेत ते अर्पण करतायत। आणि आपण इथे पाहू शकतो मरीन ड्राईव्ह जवळच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतीच्या बाल्कनीमध्ये स्थानिक रहिवासी जे आहेत आपापल्या खिडक्यांमध्ये आलेले आहेत, बाल्कनीमध्ये आलेले आहेत आणि तिथूनच लालबागच्या राजाला नमस्कार करतायत। पुढच्या वर्षी लवकर या आणि हे कोविड-19 जे संकट आहे ते कायमचं मिटून टाका, जेणेकरून मोठ्या जल्लोषाने आणि उत्साहाने लालबागच्या राजाचं स्वागत इथे करायला मिळेल। मरीन ड्राईव्हच्या रोडवरती लालबागच्या राजा आल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते उभे राहिले। आपण इथं पाहू शकतो रस्त्याच्या डिव्हायडरवरती गणेश भक्त जे आहेत ते उभे राहिलेले आहेत, आपापल्या मोबाईलमधून लालबागच्या राजाचं फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत। त्यांना एक आठवण ठेवायची आहे, या वर्षीच्या लालबागच्या राजाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे, सर्वच गणेश भक्तांचं एक आराध्य दैवत बनलेला आहे लालबागचा राजा। आणि याच लालबागचा राजा दर्शन गेले 9 दिवस सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने केलेलं आहे, प्रत्यक्ष दर्शनांना घेता आलेलं नाही आहे गणेश भक्तांना। त्यामुळे विसर्जन सोहळ्यामध्ये लालबागचा राजाची जी विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यावरून लालबागचा राजाचं दर्शन करता यावं अशी सर्व गणेश भक्तांची भावना आहे। त्यामुळे सर्व गणेश भक्त इकडे आलेले आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि सर्वजण लालबागच्या राजाचं स्वागत करतायत, लालबागच्या राजाचा जयघोष करतायत। आणि आपण इथे पाहू शकतो मुंबई महापालिकेच्या जे एक कक्ष उभारण्यात आलेला आहे त्या कक्षामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते उभे आहेत लालबागच्या राजाचं स्वागत करायला। सर्वांनाच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे। आपण पुढे पाहू शकतो लालबागच्या राजाच्या सुरक्षेसाठी रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, इतर मुंबई पोलिसांचे जे दल असेल ते सर्व सज्ज झालेलं आहे, सर्वत्र मोठ्या प्रमाणात कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो लोकांना इथे दोरखंडाच्या पलीकडे पोलिसांनी अडवलेलं आहे, कोणी लोक ट्रकच्या जवळ येणार नाही अशा दृष्टिकोनातून नियोजन जे ते इथे करण्यात आलेलं आहे। लालबागच्या राजाचं दर्शन घेताना कोणी नागरिक जवळ येणार नाही, त्यामुळे आणखीन कुठे लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांनी इथे स्थानिक रहिवाशांची दोरखंडाद्वारे अडवणूक केलेली आहे, वरिष्ठ पोलीस देखील दिसत आहेत। कुठल्याही प्रकारे नागरिक जे ते चौपाटीच्या दिशेला जाऊ नये असा बंदोबस्त करते। आपण इथं पाहू शकतो समोरच गिरगाव चौपाटी आहे आणि गिरगाव चौपाटीवरती हे सर्व गणेश भक्त जे लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसोबत आलेले आहेत ते पुढे येऊ नयेत,
ही सगळ्यांची भावना आहे। त्या दिवशी कोणाचं इथे त्याला नियोजन जे आपले रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला दिसत स्वतः अतिरिक्त आयुक्त विश्वास नागरे पाटील हे गिरगाव चौपाटीवरती लालबाग सराईच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करते। आपण थेट दृश्य पाहत आहोत। स्वतः विश्वास नागरे पाटील हे स्वतः इथे आहेत स्वतः आणि ते संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत। काही भक्तांना तर आपले अश्रू देखील अनावर झालेले आहेत। लालबाग सराईच्या जे गणेश भक्त आहेत त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत। डोळ्यांमध्ये अश्रू दिसत आहेत आणि पाणावलेल्या डोळ्यांनी लालबाग सराईचं अंतिम विदाई करतायत, निरोप देतायत। या वर्षासारखं पुन्हा असं वर्ष येऊ नये, लालबाग सराईचं थाटामाटात विराजमान होऊ दे, स्वागत होऊ दे, जल्लोष होऊ दे, अशी सर्व गणेश भक्तांची भावना आहे। प्रत्यक्ष दर्शन न मिळाल्यामुळे अनेक गणेश भक्त जे आहेत ते हिरमुसलेले आहेत, नाराज झालेले आहेत। पण अखेर विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने का होईना लालबाग सराईचं दर्शन जे आहे ते गणेश भक्तांना झालेले आहे। आपण इथे पाहू शकतो लालबाग सराई आता गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात आहे। मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती लालबाग सराई आलेला आहे आणि इथे कमीत कमी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लालबाग सराईचं स्वागत जे आहे केलं जात आहे। लालबाग सराईची विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकत आहे। एक विसर्जनापूर्वी जी उत्तर आरती केली जाते ती उत्तर आरती आता थोड्याच वेळात करण्यात येणार आहे। लालबागच्या राजाची उत्तर आरती होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे एका विशिष्ट तराव्यावर ठेवली जाईल आणि तिथून मग खोल अरबी समुद्रामध्ये लालबागच्या राजाच्या आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहेत, कारण मरीन ड्राईव्ह परिसरातून रस्त्यावरून पुढे विसर्जन मिरवणूक लालबागच्या राजाची निघालेली आहे गिरगाव चौपाटीकडे। सुष्मिता भदाणे सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्या याच रस्त्यावर आहेत जिथून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीकडे सरकते आहे। आणि आपण बघतोय प्रचंड गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झालेली आहे। सामान्य नागरिकांची लालबागच्या राजाच्या भक्तांचीही गर्दी आहे, जे मंडपात जाऊन दर्शन घेऊ शकले नाहीत, जे रोज आपल्या लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन घेत होते पण आज विसर्जन मिरवणूक साध्या पद्धतीने जरी निघत असली तरी डोळे भरून एकदा या बाप्पाला बघता यावं याकरता रस्त्याच्या दुतर्फा ही गर्दी बघायला मिळते आहे। आणि आपण जरी नाकारत असलो आणि मुंबई पोलिसांचा बंदोबस्त चोख असला तरी सुद्धा हे नाकारता येणार नाही की मुंबई पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत ह्या गर्दीला रोखण्याकरता, ही गर्दी पुढे येऊ नये याकरता दोरखंडांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे, मज्जाव करण्यात आलेला आहे की ही गर्दी पुढे येईल। मात्र पोलीस खरोखर आपण बघतोय त्यांचा घाम निघेल इतकी गर्दी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळते आहे। भक्त अत्यंत भावुक झालेले आहेत, भावनिक झालेले आहेत, एकदा आपल्या लालबागच्या राजाला बघता यावं याकरता ही गर्दी करतायत आणि मोबाईलमध्ये याचं या वर्षीचं चित्र टिपण्याकरता ही गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे। काही भक्त तर उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला दाखवत होते, काही भक्त तर या बाप्पाचं दर्शन घेताना रडतसुद्धा होते, कारण ही दोन वर्ष बाप्पा तुझ्या चरणी येऊन तुझ्या पायावर डोकं ठेवता आलेलं नाही, पुढच्या वर्षी तरी कोरोनाचं संकट टळू दे आणि आम्हाला तुझं दर्शन घेता येऊ दे अशी एक आस मुंबईकर प्रत्येक मुंबईकराच्या मनात आज बघायला मिळते आहे। ही दोन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या माध्यमातून। लालबागच्या राजाचं अत्यंत जवळून दर्शन, विष्णुरूपी मूर्ती आपल्याला बघायला मिळते मरीन ड्राईव्ह वरून पुढे गिरगाव चौपाटीकडे ही मिरवणूक चाललेली। आणि दुसरं आमच्या प्रतिनिधी ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की ही मिरवणूक लांबून कशी दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते, किती गर्दी या दृश्यांमध्ये आपण बघतोय। विसर्जन मिरवणूक साधेपणाने होते, ढोल ताशांचा गजर नाही आहे, पण लालबागच्या राजाचा त्याच्या नावाचा जयघोष मात्र सगळ्या भाविकांमध्ये भक्तांमध्ये बघायला मिळतोय। स्वतः या मिरवणुकीमध्ये या मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी विश्वास नांगरे पाटील स्वतः सज्ज आहेत, जे या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत, पण गर्दीच इतकी आहे की पोलीससुद्धा ही सुरक्षा व्यवस्था किंवा साधेपणानं मिरवणूक निघावी असं कसोशीने पाळण्यामध्ये थोडे कमीच पडत आहेत असं आपण बघू शकतोय। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि सुष्मिता भदाणे पाटील यांच्या कॅमेऱ्यामधून आपण मरीन ड्राईव्हमधली दृश्य बघतोय। उदय, कितीही जरी आपण म्हणत असलो की मुंबई पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवलेली आहे तरी देखील मुंबई पोलीस त्यांची व्यवस्था थोडी कमी पडते, कारण तोबा गर्दी झालेली आहे मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटी या सगळ्या परिसरामध्ये, काय सांगाल?
सुवर्ण लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहे। आपण थेट ही लाईव्ह दृश्य पाहतो, लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहे। इथे मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना इतर गणेश भक्तांना जाण्यास मजबूर केलेला आहे। आपण इथे लाईव्ह दृश्य बघतोय, पुढच्या काही मिनिटात उत्तर आरती जी आहे लालबागचा राजाची ती होणार आहे, त्यानंतर लालबागचा राजाचा विशिष्ट तराफ्यावरती विसर्जन करण्यासाठी अर्घ्याचं मुदत दिलं जाणार आहे। लालबागचा राजा जे मार्गस्थ सूचनांप्रमाणे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे नियमांप्रमाणे लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे आणि फक्त लालबागच्या राजाची दृश्य आणि दर्शन मात्र तुझ्या माध्यमातून अप्रतिमरित्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना होतंय उदय। निळं काळं असं आभाळ पसरलेलं आणि त्याच्या पुढे ही विष्णुरूपी लालबागच्या राजाची 2021 मूर्ती गिरगाव चौपाटीवर ही मिरवणूक पोचलेली आहे। विसर्जन मिरवणूक आहे, थोड्याच वेळात उत्तर आरती सुरू होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। यावेळेला मूर्तीची उंचीसुद्धा कमी आहे आणि विष्णुरूपी ही मूर्ती आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव गिरगाव चौपाटीवर या विसर्जन मिरवणुकीसोबत आहेत। पोलीस पुढे जाऊ देत नाही आहेत, काही मोजक्याच लोकांना, काही ठराविक कार्यकर्त्यांना ही मूर्ती घेऊन पुढे जाऊ दिलं जातं आहे। सगळ्या प्रसारमाध्यमांनासुद्धा मागेच थांबवलं गेलं आहे असं आपण आत्ता पाहू शकतो आहे, पण चित्र दृश्य मात्र अत्यंत सुरेख आणि विलोभनीय असं लालबागच्या राजाचं जे स्वतः मुंबईपर्यंत गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचू शकलेलं नाहीत त्या सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता लालबागच्या राजाची ही दृश्य विसर्जनापूर्वीची गिरगाव चौपाटीवरची आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघतो आहोत। मरीन ड्राईव्हवरनं गिरगाव चौपाटीवर विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे आणि अगदी मोजक्याच लोकांना या विसर्जन मिरवणुकीसोबत किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत पुढे गिरगाव चौपाटीवर आतमध्ये जाऊ दिलं जात आहे। त्याच्या व्यतिरिक्तच्या सगळ्या गर्दीला मागेच थांबवलं गेलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची यावेळची अत्यंत विलोभनीय सुंदर आकर्षक अशी विष्णुरूपी मूर्ती आहे लालबागच्या राजाची आणि गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेली आहे। मागे निळाशार काळाभोर असा आसमंत आणि त्याच्या पुढे दिसलेली ही लालबागच्या राजाची मूर्ती, या लालबागच्या राजाचं दर्शन। काही क्षणामध्ये उत्तर आरती सुरू होईल आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगत होते की गिरगाव चौपाटीवर ही मूर्ती पोचल्यानंतर तिथे एका विशिष्ट तयार केलेल्या तराफ्यात या मूर्तीला ठेवलं जाईल आणि त्यानंतर अरबी समुद्रात खोल नेऊन या मूर्तीचं विसर्जन केलं जाईल। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत। उदय, सगळ्या गर्दीला, जी गर्दी या मिरवणुकीत सहभागी होती त्या सगळ्या गर्दीला मागेच थांबवलं गेलंय का, चौपाटीवर आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये का? आमचे प्रतिनिधी उदय जाधव गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। ते लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते आणि मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटी या सगळ्या परिसरामध्ये मिरवणुकीवर लक्ष ठेवून होत्या आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील। आता गिरगाव चौपाटीवर ही विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे। यावेळेला ढोलताशांचा गजर नव्हता, मात्र लालबागच्या राजाचा जयघोष बघायला मिळत होता, घोषणा बघायला मिळत होत्या। लालबागच्या राजाचा विसर्जन मिरवणुकीचा ट्रक हा गिरगावपर्यंत, गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे। सुष्मिता, अजून सुद्धा मरीन ड्राईव्ह ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा जो परिसर आहे तो गर्दीनं फुलून गेलेला आहे का? एक विसर्जन मिरवणुका जरी साधेपणानं असल्या तरी त्या गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचतानाचं दृश्य दिसतंय का? खरं तर आपण दृश्यांमधनं हे स्पष्ट दिसते, लांबच लांब आपण जर बघाल तर माणसांची गर्दी पाहायला मिळते आहे। साधेपणानं बाप्पाचं विसर्जन होईल असं म्हटलं जात होतं, परंतु समोर आपण बघताय लालबागच्या राजाची मूर्ती ही सागराच्या दिशेनं निघालेली आहे। बाप्पाला अश्रुनयनाने सगळे निरोप देत आहेत, परंतु ज्या पद्धतीनं गर्दी इकडं पाहायला मिळाली, स्वतः विश्वास नांगरे पाटील सुद्धा या संपूर्ण पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सहभागी झालेले होते। एक वेळ बाप्पाला डोळ्यांनी मनभरून बघण्याची एक इच्छा सगळ्यांच्या मनामध्ये होती, तर दुसरीकडे आपण बघतोय की याच दृश्यांमध्ये पोलिसांनी पूर्ण लोकांना इथे हटवायला सुरुवात केलेली आहे। काही घरगुती गणपती सुद्धा इथे पोहोचलेले आहेत।
ज्या पद्धतीचं चित्र आपल्याला लालबाग आणि इतर अनेक ठिकाणी पाहायला मिळालं होतं तशाच पद्धतीचं चित्र आत्तासुद्धा इकडच्या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। सकाळपासून आपण बघितलं तर अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन झालं, अनेक मंडळांनी साधेपणानं विसर्जन केलेलं होतं। यंदा लालबाग सरोजाची मूर्तीसुद्धा तशाच पद्धतीनं दिरगाव चौपाटीवरती पोहोचली होती, परंतु जितका मोठा प्रचंड बाप्पांचा भक्त वर्ग आहे, बाप्पांवरती भक्ती असणारे अनेक लोक आहेत, तितक्याच अनेक लोकांना इथे पोहोचायचं होतं। आणि आपण या दृश्यांमध्ये जर बघाल तर दुसरीकडे संपूर्णपणे वाहतूक कोंडी झालेली, विल्सन कॉलेजकडे जाणारा गिरगाव चौपाटीचा जो रोड आहे त्या रोडवरती संपूर्णपणे माणसं अजूनही आहेत। समोर अगदी सागराच्या जवळ गणेशाची मूर्ती पोहोचलेली आहे। लाडके बाप्पा आता आपल्या गावी परत चालले आहेत, त्यामुळे बाप्पा तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा या अशी मनापासून अपेक्षा केली जाते। आणि कोरोना काळामध्ये हे वर्ष गणपतीचं आलेलं आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी तरी सर्व स्थिती सुधारावी, पूर्ववत व्हावं अशी एक प्रार्थना मनोमन प्रत्येकानेच केलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घरातनं या बाप्पाची मिरवणूक पाहू शकताय। खरं तर दरवर्षीप्रमाणे उत्साह नसला तरी भक्ती मात्र प्रचंड आहे। सुवर्णा, नक्की सुष्मिता, जरी पोलीस कसोशीने प्रयत्न करत असले की सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि कमीत कमी लोकांमध्ये विसर्जन मिळवून निघावी, पण ते तितकंसं मुंबईच्या रस्त्यांवर शक्य झालेलं दिसलं नाही। कारण नागरिकांचीच गर्दी रस्त्याच्या दुतर्फा इतकी होती की ते करणं, म्हणजे नियमांमध्ये मिरवणूक निघू देणं, हे तितकंसं शक्य नाही असंच आपल्याला दृश्यांमध्ये तरी दिसलं। कारण परिस्थिती अशी होती की एकीकडे पोलिसांनी आपला सगळा फौजफाटा हा बंदोबस्तासाठी तैनात केलेला होता, स्वतः सकाळी पाहणी विश्वास नांगरे पाटील यांनी केलेली होता। आपण जे काही दृश्यांमध्ये बघितलं तर ते स्वतः या बंदोबस्तामध्ये सहभागी झालेले होते। पोलिसांनी मोबाईल सर्विलन्स असेल, ड्रोन सिस्टीम असेल, या सगळ्या पद्धतीचा वापर करा, शक्य तितका कमी गर्दी व्हावी आणि या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये कुठल्या पद्धतीचं गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न केलेले होते। परंतु ज्या पद्धतीनं लोकांची गर्दी खास करून लालबागच्या विसर्जनाच्या वेळेला पाहायला मिळाली ती प्रचंड होती। आणि मुळातच यंदाच्या वर्षी ऑनलाईन दर्शन सगळ्या गणेश मंडळांनी दिलेलं होतं, परंतु ऑनलाईन दर्शनानं जे प्रत्यक्ष दर्शनाचा आनंद आहे तो मिळत नाही, त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होतं ते आज गिरगाव चौपाटी परिसरात पोहोचले। सुशांतपूर्वी पोलिसांनी यांना हटवण्यासाठी प्रयत्न केले, पण अजूनही गर्दी थांबलेली नाही। गर्दी सुष्मिता, तुझ्या माध्यमातून, तुझ्या कॅमेराच्या माध्यमातून लालबागच्या राजाची मूर्ती, लालबागच्या राजाचं एक दर्शन आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकशील का? विरुद्ध दिशेला मूव्ह करूया, जेणेकरून समोर समुद्र आहे आणि गणपती विसर्जनासाठी सगळे मंडळाचे सदस्य असतील, कार्यकर्ते असतील, ते एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय समोर निळाशार समुद्र आहे, मोकळं निरभ्र आकाश आहे आणि आपले लाडके गणपती बाप्पा आता आपल्या गावी परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत। अगदी मनामध्ये प्रचंड आनंद आहे, दुःख आहे, सगळ्या संमिश्र भावना आहेत। एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये आनंद आहे, कारण बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत आणि त्यावेळेला कदाचित या विघ्नहर्त्याच्या कृपेनं आपल्या अवतीभवती गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये जे कोरोनाचं संकट आहे, जे विघ्न आहे, नक्की तुझ्या माध्यमातून सुष्मिता, तुझ्या आणि व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून ही लालबागच्या राजाची दृश्य आपण आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय। जसं काही क्षणापूर्वी तू सांगत होतीस की समुद्राच्या दिशेनं ही हा ट्रक किंवा ही मूर्ती निघालेली आहे आणि उत्तर पूजा काही क्षणामध्ये केली जाईल, तुझ्या माध्यमातून ही दृश्य न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक पाहू शकतायत। ही लालबागच्या राजाची मूर्ती आता समुद्रकिनारी पोहोचलेली आहे, उत्तर पूजा काही क्षणामध्ये सुरू होईल, पण अजूनही या मूर्तीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी बघायला मिळते, पोलिसांचाही फौज फाटा आपल्याला बघायला मिळतो आहे। गिरगाव चौपाटीवर ही मूर्ती पोहोचलेली आहे, एका बाजूला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्या माध्यमातून आपण अगदी जवळून लालबागच्या राजाची मूर्ती आणि ही दृश्य पाहतोय, आणि दुसरीकडे आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्या कॅमेराच्या माध्यमातून आपण लांबून मिरवणूक आणि समुद्रकिनारी पोहोचलेली ही मूर्ती बाप्पाची आपण बघतो आहोत। ही दोन दृश्य एका वेळेला वेगवेगळ्या अँगल्सची आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर। गिरगाव चौपाटीवरची दृश्य, लालबागच्या राजाची काही क्षणामध्ये उत्तर पूजा केली जाईल आणि त्यानंतर त्याचं विसर्जन केलं जाईल। तुझे नाम चित्ती राहो
असंच आत्ता प्रत्येक भक्ताच्या मनात असणार आहे. तुझं नाव, तुझं रूप आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सतत राहो. यावेळी आणि मागच्या वर्षी म्हणजे कोरोनाच्या या 1.5-2 वर्षामध्ये गणेशोत्सव काय कुठलेच सण महाराष्ट्रात साजरे करता आलेले नाहीत. नियम निर्बंध पाळावे लागलेले आहेत, त्यामुळे पुढच्या वर्षी तरी कोरोनाचं संकट टळू दे आणि तुझी वाजत गाजत तुझं स्वागतही करता येऊ दे, तुझं दर्शनही घेता येऊ दे, तुझ्या पायावर आमचा माथा ठेवता येऊ दे आणि अर्थात तुझे सुंदर असे आशीर्वाद, तुझ्या सुंदर अशा आठवणी घेऊन आम्हाला परतू दे. हीच एक आस प्रत्येक मुंबईकराच्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या गणेश भक्ताच्या मनात आहे. लालबागच्या राजाची ही दोन दृश्य वेगवेगळ्या अँगलनी आपण बघतोय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे मिरवणुकीच्या अगदी जवळ आहेत. उत्तर पूजा काही क्षणामध्ये सुरू होईल. गिरगाव चौपाटीवरची दृश्य आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि त्यांचे कॅमेरा पर्सन यांच्या माध्यमातून आणि लांबून आपल्याला मागे निळाशार समुद्र आणि त्याच्या पुढे लालबागच्या राजाची मूर्ती सुष्मिता भदाणे पाटील आणि त्यांचे व्हिडिओ जर्नलिस्ट यांच्या माध्यमातून आपण ही दोन दृश्य पाहू शकतोय. अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फक्त महाराष्ट्रभरातनं नव्हे देशभरातनं लोक येत असतात. यावेळेला मात्र कोरोनाचे नियम आणि निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा करावा लागला, त्यामुळे मूर्तीसुद्धा तुलनेनं कमी उंचीची आहे. आणि यावेळेला लालबागच्या राजाची मूर्ती ही विष्णुरूपी मूर्ती आहे. संतोष कांबळी यांनी ही विष्णुरूपी मूर्ती घडवली, त्याबद्दल त्यांच्या समाधानाविषयीचे शब्दसुद्धा त्यांनी न्यूज 18 लोकमतवर बोलून दाखवलेले होते. आणि आता अनंत चतुर्दशीचा दिवस आहे, गणपती विसर्जनाचा दिवस आहे. साश्रू नयनांनी या बाप्पाला निरोप दिला जातोय. एका बाजूला एका डोळ्यात अश्रू असतात, कारण हा बाप्पा आता 10-11 दिवस आपण त्याचं कोडकौतुक करतो आणि तो त्याच्या गावी जाणार असतो, पण पुढच्या वर्षी तो परत येणार आहे आणि त्याचं पुन्हा कौतुक करता येणार आहे. त्याकरता एका डोळ्यात हसू असतं, एका डोळ्यात आनंद असतो. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये आणि या वर्षभरामध्ये कोरोनाचं संकट टळू दे, आम्हाला मोकळेपणानं श्वास घेता येऊ दे, निरोगी आयुष्य सगळ्यांना लाभू दे, अशीच या लालबागच्या चरणी सगळेजण प्रार्थना करूया. पण त्याच वेळेला कोरोनाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत. जोपर्यंत कोरोना हद्दपार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळणं, मास्क लावणं हे विसरायचं नाही आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत. उदय, उत्तर पूजा सुरू झालेली आहे का? गिरगाव चौपाटीवर काय दृश्य? गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि अगदी किनाऱ्याच्या बाजूलाच लालबागच्या राजाची विधिवत आता उत्तर पूजा जी आहे ती सुरू झालेली आहे. उत्तर पूजा संपल्यानंतर लालबागच्या राजासाठी विशिष्ट तराफा बनवण्यात आलेला आहे. त्या तराफ्यावरनं लालबागच्या राजाचं विसर्जन खोल अरबी समुद्रामध्ये केलं जाणार आहे. 4 ज्या होड्या आहेत त्या एकत्र बांधण्यात आलेल्या आहेत आणि त्या होड्यांवरती एक मोठा तराफा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे एकत्र. आणि तिथून लालबागच्या राजाचा अखेरचा प्रवास जो आहे विसर्जनाचा तो सुरू होणार आहे. उत्तर पूजा आता नुकतीच सुरू झालेली आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे अरबी समुद्रामध्ये केलं जाणार आहे. आणि लालबागच्या राजाचं विसर्जन झाल्यानंतर हा संपूर्ण जो काय आपला महाउत्सव आहे गणेशोत्सवाचा त्याची सांगता होणार आहे. आणि हा सोहळा पाहण्यासाठी अनेक गणेश भक्त आतुर झाले. थोड्याच वेळात लाईव्ह टेलिकास्टद्वारे या संपूर्ण अरबी समुद्राचं जे लालबागच्या राजाचं राजेशाही विसर्जन आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या लालबागच्या राजाचं उत्तर पूजेची तयारी जी आहे ती सुरू आहे. उत्तर पूजा सुरू आहे समुद्र किनाऱ्यावरती आणि इथून थोड्याच वेळा लालबागच्या राजाचं मूर्ती आहे ती 4 होड्यांनी बांधलेली आहे एका मोठ्या तराफ्यावरती नेण्यात येणार आहे. तुलनेनं उदय आजूबाजूच्या परिसरातली गर्दी कमी झाली आहे का? जी गर्दी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जमलेली होती. सुवर्ण, गर्दी अजिबात कमी झालेली नाही आहे. गिरगाव चौपाटीच्या बाहेरच मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. कोणत्याही अतिरिक्त कार्यकर्त्यांना गिरगाव चौपाटीवरती सोडलं जात नाही आहे. ज्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे पासेस जे बनलेले आहेत त्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत अशाच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलीस तपासून त्यांची आय डी तपासून त्यांना गिरगाव चौपाटीवरती सोडत आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी देखील फक्त 10 पदाधिकाऱ्यांना त्यांच्या ट्रकसोबत आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे. आणि त्यानुसार आता लालबागच्या राजाची उत्तर आरती जी आहे गिरगाव चौपाटीवरती सुरू असल्याची माहिती मिळते आहे. काही स्थानिक कोळी जे आहेत रहिवासी त्यांनी देखील त्यांच्या होड्या ज्या आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी इथे सज्ज ठेवलेली आहेत. लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा मान हा कोळी बांधवांना असतो, त्यानुसार कोळी बांधव या संपूर्ण विसर्जन सोहळ्यात सहभागी होतात. मात्र मोठ्या प्रमाणात नाही ते
येण्यास देखील मुंबई पोलिसांनी मजाव केलेली आहे. दरवर्षी किमान 100 हून अधिक कोळ्यांच्या होड्या ज्या आहेत त्या लाल वस्त्राच्या विसर्जन कोळ्यामध्ये अरबी समुद्रात सहभागी होत असतात. मात्र आता काही मोजक्याच कोळी बांधवांना पास देऊन त्यांना या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास अनुमती दिलेली आहे. अतिरिक्त होड्याने इथे गर्दी होईल समुद्रामध्ये या उद्देशाने प्रवेश जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे. नक्की उदय तुझ्याकडनं अशीच माहिती घेत राहतो जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगतायत की उत्तर पूजा सुरू झालेली आहे. कोळी बांधवांना या उत्तर पूजेमध्ये सहभागी होण्याचा मान असतो कारण दरवर्षी ही प्रथा आणि परंपरा राहिलेली आहे. आत्ता तो सोहळा तो कार्यक्रम सुरू आहे. आपण हे थेट प्रक्षेपण असंच पाहणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.